खटागाव मध्ये आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या व आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त व्यसनमुक्त करण्याचा निर्णय गावाने घेतलेला आहे। खटाव गावामध्ये आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या व आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सहाय्यक सेवाभावी संस्था खटाव व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आज व्यसनमुक्ती करण्याचा निर्णय खटाव गावाने घेतलेला आहे। यासाठी गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना आज तंबाखू, दारू, सिगारेट या व्यसनापासून दूर राहावे यासाठी आज व्यसनमुक्ती प्रतिज्ञा करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत सरपंच सुजाता होणानावर, रावसाहेब बेडगे, उपसरपंच गुरुपाद पाटील यांच्याकडूनही व्यसनमुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर व्यसनमुक्ती करण्याचा निर्धार केलेला आहे। यावेळी ग्रामसेवक संजय गायकवाड, भीमा नामापुरे, बाळासाहेब होणावर, सहाय्यक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, उपाध्यक्ष परशुराम बनसोडे उपस्थित होते। 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत संपूर्ण खटाव गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली। या दिनाचे औचित्य साधून गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सहाय्यक सेवाभावी संस्थेमार्फत व्यसनमुक्तीसाठी काम केले जाणार आहे। शिवाय गावातील जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्यांचे जीवन तंबाखूमुक्त जीवन त्यांना जगता यावे या उद्देशानं आज 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली आहे। वाढत्या व्यसनाधीनतेचे प्रभाव या मुलांवरती होऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।